भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। यामध्ये मुंबईमधून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कोल्हापूरमधून अमल महाडिकांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अमरीश पटेल यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। नागपूरमधून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली, तर अकोल्यामधून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा पत्ता कट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण वाघ यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण बघतोय भाजपची यादी जाहीर झालेली आहे, मात्र चित्रा वाघ यांचं नाव यादीत नाहीये। संदीप, आपण बघतोय विधान परिषदेसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, त्यामध्ये आता मुंबईतून उत्तर भारतीय नेत्याला संधी देण्यात आलेली आहे। आपण बघतोय मुंबई महानगरपालिका निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यामुळे भाजपचा उत्तर भारतीय नेत्या मतदारांवर डोळा आहे आणि त्याचमुळे ज्याचं उत्तर भारतीय मतदारात वजन आहे, ज्याला उत्तर भारतीय मतदार मानणारा आहे, अशा व्यक्तीला जी आहे ती भाजपने उमेदवारी दिली आहे। त्यामध्ये आपण बघतोय की राजहंस सिंग यांना उमेदवारी दिली आहे। राजहंस सिंग 40 वर्ष काँग्रेसमध्ये होते, मात्र 2017 त्यांनी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला। आपण बघतोय मुंबईतून चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, त्याचं नाव देखील चर्चेत होतं, मात्र चित्रा वाघ यांना पक्षातून विरोध झाल्यामुळे, कारण अनेकांचं असं म्हणणं होतं की चित्रा वाघ यांच्यावर आधीच जबाबदारी दिलेली आहे, त्यात विधान परिषद सेवेवर का पाठवत आहे असं काही जणांचं मत होतं आणि त्याचमुळे चित्रा वाघ यांना होणारा विरोध, त्यामुळे पक्षांतर्गत विरोधामुळे चित्रा वाघ यांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळतंय। सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल।